आपण ऐकणार आहात माझे विद्यार्थी लेखक आहेत रघुराज वाचक स्वर, राजकुमार तांगडे ही साधना प्रकाशांची दोन हजार तेवीसची प्रस्तुती आहे सुनेत्रा कंसे मी राहत होतो त्याच्या शेजारच्या गल्लीतच भीमराव कनसे राहत होते ज्या त्या सीझनमधली फळं विकत घेऊन ती फळे हातगाडीवर ठेवून ते चौका चौकातून हिंडून फळे विकायचे त्यांच्या पत्नी मंगलकनसे शेतमजुरी करायच्या त्यांनी एक म्हैस पाळली होती माझ्या घरी ना त्यांच्या दुधाचा रतीब होता त्यांचा बारा तेरा वर्षाचा मुलगाही वडिलांबरोबर फळे विकायच्या धंद्यात मदत करायचा मंगलकनसे गावातील माहित्या सांगत मॅडमजवळ थांबायची त्या दोघींचं खूप जमायचं सुनेत्रा ही मंगलची लहान मुलगी होती ती चालायला लागली तेव्हापासून ती आईच्या बरोबर दूध घेऊन यायची तिचे डोळे काजळ घातल्यासारखे काळेभोर आणि सुंदर होते त्या मुलीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे चिमुकलीचा विपुल केशसंभार हे होतं मंगलनं मुलीचं जावळ काढल्यानंतर केसच कापले नाहीत त्यामुळे ते पाठ भरून मागे रोळायचे ती बोलायचीही छान एक दिवस दूध घालून झाल्यावर मंगल मला म्हणाली गुरुजी माझ्या सुनेत्राला शाळेत घालायचंय मी माहेरून ना तिच्या जन्माचा दाखला पण आणलाय मी सांगितलं तुम्ही भीमरावाला सुनेत्रासह दाखला घेऊन शाळेत पाठवा मी मी शाळेतच आहे तिचं नाव ना तिथंच नोंदवून घेतो भीमराव शाळेत आले नाहीत म्हणजे त्यांना सवड झाली नसावी पण मंगलकनसे सुनेत्राला घेऊन शाळेत आली आम्ही सुनेत्राचे नाव शाळेत नोंदवून घेतले त्यावेळी माझ्याकडे पाचवीचा वर्ग होता इयत्ता पहिलीचा वर्ग पाटील मॅडम नावाच्या शिक्षिकेकडे होता मी स्वतः सुनेत्राला पाटील मॅडमच्या वर्गात बसविलं आणि सांगितलं मॅडम माझ्या घराशेजारच्या कुटुंबातील ही मुलगी आहे त्यांचं सर्व कुटुंब प्रामाणिक आहे मला वर्षानुवर्षे हे दुधाचा रतीब घालतात सुनेत्रावर चांगलं लक्ष ठेवा फार गोड मुलगी आहे दुसऱ्या दिवशी माझे आवरले आहे तोवर सुनेत्रा माझ्या घरी आली शाळेचा नावा युनिफॉर्म घालून पायात पांढरे मोजे त्यावर काळे बूट दोन वेण्या लाल भडक रिबिनीची दोन फुले डोक्यावर बांधून सुनेत्रा आलेली होती गुरुजी मी तुमच्याबरोबरच शाळेत येणार आई म्हणली गुरुजीच्या बरोबर शाळेत जा मी म्हटलं बैस जरा माझा आवडतो मग आपण शाळेत जाऊ एखाद्या शहाण्या प्रौढ माणसासारखे बूट कोपऱ्यात काढून ठेवून ती खुर्चीत बसली जवळच एक मासिक पडलं होतं त्यातील चित्रे पाहण्यात ती गडून गेली माझ्याकडे त्यावेळी साधी सायकल होती मी आणि आमच्या मॅडम शाळेत निघालो सुनेत्रासोबत होती तिला सायकलच्या नळीवर बसविलं हँडलला तिचं दप्तर माझा टिफिन अडकवला मॅडमशी बोलत सायकल ढकलीत चालत आम्ही मॅडमच्या शाळेपर्यंत गेलो त्यांना शाळेत सोडून सुनेत्रासह सायकलवरून आमच्या शाळेचा सा प्रवास सुरू झाला सुनेत्रा खूप खूप बोलायची तिची बडबड एकसारखी सुरू असायची तिच्या प्रश्नांना उत्तरे देता देता कंटाळा यायचा तिच्या घरात काय घडलं असेल ते सारं ती सांगत असायची गुरुजी आमची आई आहे ना ती आमच्या बापूंना ना फार फार कावली आमच्या शेजारची सोमाबाई ना तिच्या नवऱ्याबरोबर बापू सारखे बोलत बसतात ना म्हणून आई कावत होती गुरुजी तुमच्या दुधात ना आई रोज दीड मापट पाणी टाकते बघा परवा बापू कावलीच आईला म्हणले अगं गुरुजी आपले आहेत दुधात एवढं पाणी घाली जाऊ नकोस तर आई म्हणते गुरुजींना काय पगार कमी आहे का दोन दोन पगार त्यात घरात गुरुजी आंब्याच्या सीझन मध्ये ना आमच्या बापूंना एवढा फायदा झाला पाच हजार रुपये मिळाले आता आम्ही ना नवी मैस घेणार आहेत परवा कुठला तरी बोका आला आणि आमची ती जाडी कोंबडी होती ना तिने का भदा बागा तिचा त्या बोक्यांना चट्टामाट्टाच केला कितीतरी मोठी अंडी घालायची ती कोंबडी आता आम्ही कुठली अंडी खायची हो असं वाटेल ते ती सांगत राहायची तिचं बोलणं मला ना फार आवडायचं मला दोन मुलगे होते मुलगी नव्हती म्हणून असेल कदाचित पण मला आणि मॅडमनाही सुनेत्राचा चांगलाच लाळा लागला होता तिची बडबड कानाला गोडच वाटायची सुट्टीच्या दिवशी मॅडम तिला घरी बोलवायच्या सुट्टीतील कामे करता करता त्या तिच्याकडून पाडे म्हणून घ्यायच्या कविता म्हणून घ्यायच्या गणिते कशी सोडवतात हे समजवायच्या मॅडम काम करायच्या आणि मॅडम बरोबर सुनेत्रा गप्पा मारीत बसायची दुनियाभरच्या अनेक नव्या बातम्या मॅडमना ऐकवायची मॅडम म्हणायच्या सुनेत्रा म्हणजे ना कॅमेरा आहे दिसेल ते टिपते आणि मला येऊन सांगते आम्ही खूप सांगू नाही सुनेत्रा तिच्या घरी अभ्यास करायची नाही फक्त बडबडत राहणं तिला आवडायचं शाळेत आणि आमच्या घरी होईल तेवढ्या अभ्यासावरच ती पास होत राहायची ती चौथीपास होऊन पाचवीत जाईपर्यंत माझ्याबरोबर शाळेत न चुकता यायची माझ्याबरोबर शाळेतून घरी यायची ज्यांना माहीत नाही ते लोक समजून असायचे की सुनित्रा माझीच मुलगी आहे सुनित्रा पाचवीत गेली आणि माझी दुसऱ्या गावी बदली झाली मग सुनेत्रा स्वतः शाळेत जाऊ लागली तरीही सुट्टी दिवशी ती मॅडमकडे घरी यायची मॅडमना कामात मदत करू लागायची स्वयंपाकात मदत करायची खूप गप्पा मारायची खाऊ खायची लगेच त्या खाल्लेल्या वस्तूवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची म्हणजे मॅडम गुलाबजामुन फारच मस्त झालेत पण आळवाच्या वड्या जमल्या नव्हत्या परवाना बापूंनी त्या राजस्थानी स्वीट भांडारातून वड्या आणल्या होत्या काय सांगू त्याबद्दल एवढ्या चवदार होत्या ना अशी ती प्रामाणिकपणे प्रतिक्रिया सांगायची आम्हाला तिचं बोलणंही आवडायचं सुनेत्रा आठवी पास झाली नववी पास झाली दहावीत गेली एका रविवारी ती आम्हाला भेटायला आली ती साडी नेसून आलेली होती ती सरळ स्वयंपाकघरात मॅडमकडे गेली आणि त्यांना सांगू लागली मॅडम मला पाहायला ना पाहुणे आले होते नवरा मुलगा चांगला दिसतोय बहुतेक त्याला मी पसंत पडले मुलगांना शेतीच करतोय पण खाऊन पिऊन कुटुंबना सुखी आहे असं बापू सांगते वगैरे वगैरे ती बडबडत होती मला मॅडमचे व वो तिचे बोलणे ऐकू येत होते मंगलकनसे दूध घालायला आली तेव्हा मी म्हटलं अगं मंगल तू सुनेत्राचं लग्न एवढ्या लवकर का करतेस अजूनही तिला अठरा वर्षे पूर्ण व्हायची आहेत तिला दहावी पास तर होऊ दे अठरा वर्षे हे लग्नाचं वय त्या अगोदर लग्न केलंस तर तो कायद्यानं गुन्हा होईल मंगल म्हणाली गुरुजी सुनेत्रा अठरा वर्षाची वय तर कुठं थांबत बसता आजकालचा जमाना फार खराब झालाय स्थळ चांगलंय पाहुणे माझ्या नात्यातलेत चांगलेत स्वतः कमवून खातात पोटापुरती शेतीभाती आणि काय पाहिजे लग्न थोडक्यात बसणारे पाहुणे हांबरून आले त्यांना सुनेत्रा पसंत आहे मुलगा देखणं निरोगी लात मारेल तिथं पाणी काढेल आणखी काय पाहिजे मी म्हटलं मंगलताई सुनेत्राचं अजून लग्नाचं पुरतं वय झालेलं नाही ती लहान आहे त्याचे दुष्परिणामना पुढे मुलीलाच भोगावे लागतात मंगलकनसे एकदम म्हणाली गुरुजी मी तुमच्या पाया पडते असली अति सुशिक्षित खोंगाडी भाषा काढू नका बरं माझ्या मुलीला तर अजिबात सांगू नका हे आलेलं स्थळ एकदम चांगलंय ते मी हातचे घालविणार नाही मला आता ना सुत्रा तर लग्न करायचंय का बाकी काहीही ऐकायचं नाही यावर मी काय बोलणार मी माझ्या मनाला समजावलं आणि हा विषय सोडून दिला सुनेत्राच्या लग्नाची पत्रिकाही छापली नव्हती तिचं वय लहान आहे म्हणून गुपचूप लग्न ओरकलं जाणार होतं पण मंगलकनसे मॅडमच्या मागे दटून बसली होती मॅडम तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे मला काहीच सांगायचं नाही तुम्ही यायचं बरं का त्या दिवशी मॅडमच्या शाळेच्या इन्स्पेक्शनची तारीख साहेबांनी दिली त्यामुळं आम्ही चांगल्या कंपनीचा प्रेशर कुकर सुनेत्राला भेट दिला आम्हा दोघांचंही लग्नाला जाणं घडलंच नाही यादी पेशादी उरकून वराडी मंडळी रात्री परत आली आणि चिमुरडी सुनेत्रा नांदायला गेली ती जेव्हा नांदून माहेरी आली तेव्हा ताबडतोब आमच्या घरी मॅडमना भेटायला आली सासरच्या खूप खूप गोष्टी मुलीनं आईला सांगाव्यात तशी ती मॅडमना हळूहळू आवाजात सांगू लागली मॅडम घरातील स्वयंपाक पाणी होत्या आणि त्यांच्याजवळ पाटावर बसलेली सुनेत्रा सासरची माहिती तल्लीन होऊन सांगत होती आमच्या सर्व घरालाच या मुलीचा जिव्हाळा लागला होता सुनेत्रा तिच्या सासरच्या घरात सुकात आहे हे मंगल नेहमी सांगत होती लग्नाच्या पुढच्याच वर्षी सुनेत्राला दिवस गेली ती बाळंतपणासाठी माहेरी आली मॅडम स्वतः जाऊन तिला घरी घेऊन आल्या तिला जे जे पदार्थ खावेसे वाटत होते ते ते पदार्थ मॅडमने घरात बनवून तिला खाऊ घातले म्हणजे हा उपक्रम चांगले आठ दिवस चालला होता सुनेत्रा आता आई होणार होती मातृत्वाचं विलक्षण तेज तिच्या चेहऱ्यावर चमकत होतं तिचे काळेभोर तेजस्वी डोळे विपुल केस संभार या तेजाला आणखीच खुलवीत होता माझ्या सायकलवर बसून सारखी बडबडणारी आणि मला प्रश्न विचारून भेडसावून सोडणारी सुनेत्रा हीच का असा संभ्रम पडावा अशा तिचं पवित्र माऊलीचं रूप दिसत होत एक दिवस सुनेत्राच्या पोटात दुखू लागलं तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्याच रात्री तिला आवळेजावळे दोन मुलगे झाले ही बातमी सांगायला दुसऱ्या दिवशी मंगल घरी आली सुनेत्राला बाळ झाले याचा आनंद होता पण तिला झुळे झाली याची काळजीही होती मी आणि मॅडम हॉस्पिटलमध्ये जाऊन सुनेत्राला व तिच्या एवल्या एवल्या दोन चिमुरड्या जीवांना पाहून आलो दोन तीन महिन्यानंतर सुनेत्रा सासरी गेली हे मंगलनंच सांगितलं दररोजच्या कामाच्या व्यापात सुद्धा मंगल कनसे दूध घालायला आली तर सुनेत्राची काही ना काही बातमी ऐकायला मी उत्सुकच असायचो तीही काहीतरी नवं सांगायची म्हणजे तिची दोन मुलं फारच रडतात एकदा रडायला सुरुवात केली तर रात्रभर रडतात तिची सासू फार चांगली स्त्री आहे सासू आहे म्हणून या दोन बाळांना सुनेत्रा सांभाळू शकते सुनेत्राच्या दोन्ही बाळांना आता दात येत आहेत त्यामुळे मुलांना फार त्रास होत आहे त्याचा त्रास सुनेत्रालाही होतो आहे वगैरे 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 तिच्या उत्तम बातम्या मंगल कनसेकडून खाळायच्या सुनेत्रात मी आणि मॅडम एवढे का गुंतलो आहोत याचंही एक कोडच पडायचं आणि एक दिवस एक महाभयंकर बातमी आली त्या बातमीनं आम्ही हादरून गेलो धरणीकंपात झाडे मुळापासून थरथरतात तसं थरथरलो सुनेत्राच्या शेतात काही कामगार काम करत होते सुनेत्राचे पती आणि सासूही तिथं कामावर हजर होते अचानक आकाशात ढग जमले वादळ सुटले विजा कडकडू कर लागल्या खडे मारावीत तसे पावसाचे मोठाले थेंब आणि गारा अंगावर तडतडू लागल्या गारांचा मारा वाचविण्यासाठी सर्व कामगार स्त्रिया आणि पुरुष एका झाडाखाली थांबले सुनेत्राची सासू आणि सुनेत्राचा पती शेजारच्या उंच झाडाखाली आसऱ्याला पळाले त्याच क्षणी आकाशातून विजेचा प्रचंड गोळा खाली आला आणि सुनेत्राची सासू व नवरा उभा असलेल्या झाडावर आदळला उभं झाड चिरलं त्याखाली आसऱ्याला गेलेले हे दोन जीव त्याच ठिकाणी गतप्राण झाले ही बातमी ऐकून मी आणि मॅडम फारच बेचेन झालो सुनेत्राच्या आठवणीनं आम्हाला अन्न गोड लागेल मग मंगल कनसे भीमराव कनसे आणि त्यांच्या मुलाची काय अवस्था झाली असेल लगतच्या रविवारी मी व मॅडम सुनेत्राला भेटायला तिची समजूत काढायला तिच्या सासरच्या घरी गेलो तडपडणाऱ्या मनाच्या वेदनेने रडणाऱ्या सुनेत्राला पाहून मी गलबलून गेलो माझ्या डोळ्याचे बांध फुटले माझ्या समोर लहानाची मोठी झालेली सुनेत्रा आणि आज अठरा वर्षाचे सज्ञान व्हायच्या आतच दोन चिमुरड्यांना जन्म देऊन विधवा झालेली सुनेत्रा तिला कसं समजावावं हे कोडं मलाही पडलं होतं तिची समजूत घालण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते अत्यंत जड अंतकरणाने मी व मॅडम घरी परतलो त्या रात्री सुनेत्राच्या दुःखानं अन्नावरची वासनाच उडाली एक घासई पोटात न ढकलता फक्त पाणी पिऊन मी उपाशीच झोपलो रडून अकांत मांडणारी सुनेत्रा रात्रभर माझ्या स्वप्नात येत होती दुःखावर फुंकर घालणारा काळाशिवाय दुसरा वैद नाही दिवस पालटतील तशा सुनेत्राच्या दुःखाच्या आठवणी मनातून कमी होऊ लागल्या परीक्षा पेपर निकालपत्र या रोजच्या व्यापात मी पूर्ण बुडून गेलो सुनेत्रावरील या संकटानं मंगलकनचे पार कोलमडली होती ती सारखी सारखी तिच्या लेकीच्या सासरी जाऊन चा चार सहा दिवस राहून येत होती तिचा तरुण मुलगा या कालावधीत दूध घालायला येत होता सुनेत्राची सासू फार प्रेमळ मनमिळाऊ स्त्री होती बाकी तिच्या सासरचे लोक म्हणजे दुष्ट तिचा कळस होता सुनेत्रा आणि तिची मुले म्हणजे पांढऱ्या पायाची आहेत आमची आई आणि भाऊ त्यांच्यामुळेच गेले असे तिचे दीर म्हणत होते सासरा तर सुनेत्राशी बोलायलाही तयार नव्हता तिचा पती वारल्यामुळे तिचं सर्वस्व हरवलं आहे इकडं कोणाकोणाचंच लक्ष नव्हतं उलट सर्वजण सुनेत्राला दोष देत होते त्यात भर पडली ती सरकारी मदतीची सुनेत्राची सासू आणि पती यांचे वीज पडून अपघाती निधन झाले त्याचा पंचनामा झाला पेपरमधून बातम्या आल्या आमदारकीची निवडणूक काही महिन्यावर आली असल्यानं आमदार खासदार विरोधी पक्षाचे उमेदवार भेटायला आले त्यांनी अपघाती विमा देण्याचं आणि सरकारी मदत मिळून देण्याचं आश्वासन दिलं आणि ते पाळले सरकारच्या वतीनं दोन दोन लाखाची मदत जाहीर झाली त्यात जिल्हाधिकारी यांनी सुनेत्राच्या सासूच्या मृत्यूची नुकसान भरपाई तिच्या सासऱ्याच्या नावावर आणि सुनेत्राच्या पतीचा चेक तिच्या नावावर काढला बँकेत स्वतंत्र खाती उघडून तो भरला व वाटलाही जिल्हाधिकारी सांगून गेले सुनेत्राचे पैसे कोणीही बँकेतून काढून घेऊ नका तिच्या लहान बाळांना ते उपयोगी पडतील पण घरात त्यामुळं भांडणं पेटली दररोज वाद वितंड वाद पैशाची मागणी रुसणी फुगणी दररोज क्षणाक्षणाला पैशावरून उनी दुनी बोलणी सुरू झाली सुनेत्रा याला वैतागली तिनं सांगून टाकलं मला रोज रोज त्रास देऊ नका माझ्या नावावरचे पैसे हवे आहेत ना मग बँकेतून चेक आणा मी सह्या करते आणि त्या निलाचऱ्या लोकांनी तसंच केलं एक तासाच्या आत दीड व सासरा कोरा चेक घेऊन आले सुनेत्राने त्यावर क्षणात सह्या करून टाकल्या आणि ती पूर्ण मोकळी झाली त्या दिवसापासून तिचा त्रास दुपटीनं वाढला तिला शेतात कामावर जाणं भाग पडलं मुलांना पुरतं दूध देईनात तिला पोटभर अन्न देईनात दुधाविना मुलं तडफडू लागली सुनेत्रानं आपल्या आईवडिलांना फोन करून हे सगळं सांगितलं मला माहेरी घेऊन जा नाहीतर मी माझ्या व मुलाच्या जीवाचं बरं वाईट करेन मंगल कनसे तिचे पती भीमराव कंसे आणि मुलगा तामडतुब धावले त्यांनी सुनेत्राला माहेरी आणलं ती अल्लड मुलगी विधवा स्त्री बनून माहेरी आली मी व मॅडम तिच्या घरी जाऊन तिला भेटून सुखदुखाच्या चार गोष्टी बोलून तिला धीर देऊन आलो आता सुनेत्राच्या भावाचं लग्न झालेलं होतं त्याची बायकोही घरात होती तिला सुनेत्राला माहेरी आणणं आवडलेलंच नव्हतं तिची नाराजी ती आपल्या आदळ आपटीतून व्यक्त करीत होती पण सुनेत्रा पुढं दुसरा विलाज नव्हता ती आता माहेरीच राहू लागली भाऊजईशी जुळून घेऊ लागली दोन तीन वर्ष उलटली सुनेत्राची मुले बालवाडीत जाऊ लागली सुनेत्रासारखीच फार गोड मुलं होती ती एके दिवशी सुनेत्रा माझ्या घरी आली नेहमीप्रमाणे मॅडमशी स्वयंपाकघरात जाऊन भरपूर बोलली नंतर माझ्याकडे येऊन म्हणाली गुरुजी तुमच्या कितीतरी ओळख्या आहेत मला कुठेतरी काम बघा का 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 ना एखाद्या हॉस्पिटलमध्ये मावशी म्हणून झाडलोट करेन नाहीतर मग एखादा चांगला मालक असलेल्या कापड दुकानात घड्या घालायला ठेवा मला काहीतरी काम करून मुलं वाढवायची आई जीवावर किती दिवस राहायचं मी म्हटलं सासरचे काय म्हणतायत काही त्यांचे बोलावणे येणं जाणं तरी ती म्हणाली कसलं काय फाटक्यात पाय आपला मालक गेला कुणाच्या दारात धर्माचं राहता सासरी चार एकर जमीन घर आहे त्यावर कोर्टात दावा सुरू आहे वकील सारखे पैसे मागतात त्याला आई कुठवर पैसे घालेल मला तुम्ही कुठेतरी काम बघा माझा एक विद्यार्थी डॉक्टर होता त्याचं मोठं हॉस्पिटल होतं त्याची माझी भेट झाली मी सुनेत्राच्या नोकरीविषयी त्याला बोललो माझा प्रस्ताव ऐकून त्याला आनंदच झाला तो म्हणाला गुरुजी नोकर हवा आहे म्हणून मी दवाखान्यात बोर्ड लावलेला आहे आमच्या दवाखान्यात काम करणारी मावशीनं आठ दहा दिवस झालेत काम सोडून गेलेली आहे आपण सांगताय त्या मुलीला पाठवा सकाळी दोन तास सर्व हॉस्पिटलची फरशी पुसून ऑपरेशन थिएटरमधले कपडे धुणे सायंकाळी चार वाजता एकदा फरशी पुसणं हे काम करावं लागेल तिला सुनेत्रा त्या हॉस्पिटलमध्ये कामाला राहिली या गोष्टीलाही चांगली दोन वर्षे झाली सुनेत्राची मुलं आता बालवाडीतून पहिलीच्या वर्गात जाऊ लागली होती मंगलकनसे दूध घालायला आली तर तिची सून सुनेत्राला व तिच्या मुलांना कशी पाहण्यात पाहते हे सांगत असे कुणाचा भाऊ आणि कुणाची भाऊच आहे सुनेत्रा आपल्या मुलांसाठी त्यांच्याकडे बघत कसे बसे दिवस ढकलते आहे असं मनातलं कड उसासे सोडून सांगत असे मला आणि मॅडमलाही त्या तरुण मुलीवर कोसळलेल्या संकटाचं नेहमीच वाईट वाटे एक दिवस सांगलीत एका समारंभाला मला अचानक एक हुशार विद्यार्थी मित्र भेटला प्रमोद विठ्ठल क्षीरसागर असं त्याचं नाव त्याचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनियर होते प्रमोद आणि त्याची बहीण पुष्पलता आमच्या शाळेत शिकत होती प्रमोद तर माझ्याच वर्गात शिकत होता आता त्याचं वय अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा असेल तो सेल्स टॅक्स ऑफिसर झालेला होता त्या समारंभात त्यानंच मला ओळखलं तो लहान असताना त्याच्या वडिलाची बदली विट्याला झालेली होती त्यामुळे त्याचं सर्व कुटुंब विट्यात येऊन राहत होते प्रमोद माझ्याकडं इयत्ता चौथी ते सातवी असा शिकला आठवीला तो हायस्कूलला गेला त्याच वर्षी त्याच्या वडिलांची पुन्हा सांगलेला बदली झाली त्याचे आईवडील दोघेही सुशिक्षित आणि उच्च विचाराचे होते त्यांना वाचनाचा व्याख्याने ऐकायचा छंद होता त्यामुळं त्या दोघांशीही माझा चांगलाच परिचय होता प्रमोदच्या आईला चांगली पुस्तकं वाचण्याचं विलक्षण वेळ होतं त्यामुळे वाचलेल्या पुस्तकावर आमच्या नेहमी चर्चा व्हायच्या चांगल्या व आवडलेल्या पुस्तकांची देवाणघेवाणही व्हायची प्रमोदचं कुटुंब सुशक्षित असल्यानं प्रमोदची शैक्षणिक प्रगती झालेली होती मी सांगलीला कामानिमित्त गेलो तर केव्हा तरी प्रमोदच्या वडिलांची भेट व्हायची तेव्हा प्रमोद आणि पुष्पलता यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा व्हायची प्रमोद व त्याची बहीण दोघेही बी एस सी झाली प्रमोदने त्यानंतर एम पी एस सीच्या परीक्षा दिल्या आणि तो सेल्स टॅक्स ऑफिसर झाला आज समारंभात भेटल्यानंतर प्रमोदनं मला आग्रहाने त्याच्या गाडीतून त्याच्या घरी नेलं प्रमोदच्या वडिलांचा विश्रामबाग परिसरात सुंदर बंगला होता बंगल्याभोवती बाग होती बागेत वेगवेगळी फुलं फुललेली होती त्याचे वडील बागेतच फुलांची झाडांची छाटणी करत होते मला पाहताच त्याच्या आईवडिलांनाही आनंद झाला दोघेही आता थकलेले दिसत होते विटेगावच्या वाचलेल्या पुस्तकांच्या आठवणी निघाल्या आम्ही सर्वजण आठवणीत रमून गेलो प्रमोदची आई नाश्ता करा असा आग्रह करत होती पण समारंभात नुकतंच जेवण झालेलं होतं मग आम्ही नुसती कॉफीच घेतली प्रमोदला बालवाडीच्या प्रथम वर्गात जाणारा मुलगा आणि पहिलीच जाणारी मुलगी होती पण दुर्दैवानं मुलांच्या जन्मावेळी बीपी कमी होऊन प्रमोदची पत्नी वारली दोन लहानग्या जीवांना मागे टाकून आणि प्रमोदला एकटं सोडून त्याची सहचरणी निघून गेली होती आता प्रमोदचे आई वडील तळहाताचा पाळणा करून ती दोन बाळं आणि प्रमोदलाही सांभाळत होते त्याच्या आईवडिलांनी दुःखाचे कड पचवीत प्रमोदची कहाणी ऐकवली गेली तीन चार वर्ष प्रमोदच्या चा दुसऱ्या लग्नासाठी ते दोघेही धडपडत होते ते जातीने सोनार समाजाचे होते त्यांच्या समाजाची लोकसंख्याही थोडी त्यात अलीकडे विज्ञानाच्या गैरफायद्याने मुलीचं प्रमाण घटलेलं त्यात प्रत्येक मुलगी शिक्षण घेतलेलीच त्या प्रत्येकीला पुण्या मुंबईतलाच पती हवा सर्वच समाज चांदी सोन्याशी संबंधित असल्यानं बऱ्यापैकी श्रीमंत दोन मुले पदरात असलेल्या प्रमोदला स्वीकारायला मुली आणि त्यांचे आई वडील तयार नाहीत प्रमोद ऑफिसर असून सुद्धा त्याला बिजवराला मुलगी मिळेना प्रमोदच्या चिंतेनं त्याचे आई वडील जास्तच थकलेले वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलाय आईलाही मधुमेहाचा त्रास आहे प्रमोदची आई म्हणाली कोणतीही अनुरूप मुलगी स्वीकारायला आम्ही तयार आहोत फक्त स्वभावानं ती चांगली हवी या घरच्या परिस्थितीशी तिनं सामावून घेतलं पाहिजे या संदर्भात आम्ही अनेक मासिकात दैनिकात जाहिराती दिल्या वधवर सूचक मंडळाच्या ढीगभर पावत्या फाडल्या त्यांना रोज रोज फोन करून हजारो रुपये खर्च केले जातीपातीची बंधने आम्हाला पाळायची नाहीत कोणत्याही धर्माची जातीची मुलगी आम्हालाच फक्त ती सुस्वभावी हा संसार आपला मानणारी हवी एवढीच अट आहे सुनेत्रा कंसेबद्दल माझ्या मनात आशेचा नवा अंकुर उमालला सुनेत्रा किती सुस्वभावे आहे हे मला ठाऊक होतं प्रमोदच्या कुटुंबाने आणि सुनेत्राच्या कुटुंबाने जर एकत्रित येऊन एकमेकांना समजून घेतले तर जीवनाच्या धकधकत्या आगीत होरपळणारे हे दोन जीव एकत्र येतील आणि त्यांचे आणि त्यांच्या मुलाचे चा आयुष्य चांगले घडेल असं माझ्या मनात येऊन गेलं मी प्रमोदच्या कुटुंबाला सुनेत्राची इत्यंभूत माहिती ऐकवली प्रमोदचे आई वडील विचारी व सुसंस्कृत मनाचे झोडपे होते वाचन संस्कृतीचे चांगले संस्कार त्यांच्या मनावर झालेले असावेत थोडासा विचारविनिमय करून त्यांनी सुनेत्राच्या घरच्या लोकांना विचारायला मला सांगितलं मला खूप बरं वाटलं नवा उत्साह माझ्या मनात दरवळला सुनेत्राचे चा चाललेले हाल संपतील कारण सुनेत्राचे शिक्षण फारच कमी होते परंतु प्रमोदची आई म्हणाली त्या मुलीची इच्छा असेल तर आपण तिला शिक्षणाची संधी देऊ मुक्त विद्यापीठाची पदवी घरबसल्या मिळू मी त्या कुटुंबाचा निरोप घेऊन घरी परतलो आमच्या मॅडमना या दोन कुटुंबाच्या एकत्रीकरणाविषयी बोललो मॅडम म्हणाल्या सुनेत्राच्या आणि प्रमोदच्या मुलांचं जगणं आनंदी होईल त्यांना आई वडिलांचं प्रेम मिळेल पण कनसे कुटुंबांना समजावून हे सर्व घडवून आणणं तुमचं कौशल्य असेल मंगल कनसे कधी दूध घेऊन घरी येते आणि तिला प्रमोद क्षीरसागरांबद्दल सांगतोय असं मला होऊन गेलं ती घरी आली मी व मॅडमनी तिला बसवून घेतलं आणि प्रमोदची संपूर्ण माहिती सांगून सुनेत्राच्या लग्नाविषयी तिला सरळ विचारून टाकलं दोन जीवाचे आणि दोघांच्याही मुलांचं योग्यरित्या संगोपन होईल प्रमोदच्या घरचे लोक विचारी सुसंस्कृत आहेत ते सुनेत्राला सांभाळून घेतील सर्व सर्व तिला समजावलं मंगलकनसेने सर्व ऐकून घेतलं एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाली गुरुजी तुम्ही माझ्या सुनेत्राच्या भऱ्याबद्दलच बोलताय हे मला बी समजतंय पण मला माझ्या घरच्या लोकांचा विचार घेतला पाहिजे चार पाच दिवस आम्ही या गोष्टीबद्दल विचार करू माझ्या नवऱ्याला मुलाला याबद्दल मला विचारावं लागेल आणि मग मी सांगेल मी म्हटलं मंगलताई तुमच्या मुलाला पतीला घेऊन माझ्याकडे या मी त्यांना समजावून सांगेल पाच सहा दिवसानंतर एका सायंकाळी कनसे कुटुंब माझ्या घरी आलं मी सर्वांच्या आनंदाने स्वागत केले तोपर्यंत प्रमोदच्या वडिलांचे दोन तीन फोन मला येऊन गेले होते सुनेत्रा व तिच्या मुलांच्या निर्वेद संगोपनासाठी मला हा विवाह व्हावा असं मनापासून वाटत होत सर्वजण शांतपणे बसले थोड्या वेळाने मंगलकनचे म्हणाली गुरुजी तुम्ही जे स्थळाबद्दल सांगितले ना ते सर्व मी घरच्यांना सांगितलंय आम्ही सर्वांनी त्याच्यावर भरपूर विचार केला तुम्ही सुनेत्राच्या व तिच्या मुलाच्या हितासाठी सांगताय हेही आम्हाला पटतंय पण ती माणसं सोनार जातीची आम्ही मराठा आमच्यात असलं काही चालत नाही मंगलताई ती माणसं आहेत त्यांचे तुमचे माझे रक्त लालच आहे त्यांना नागडोळे आपणा सर्वांना ते एकसारखे आहेत आणि जग झपाट्यानं पुढं चालतंय मी समजावू लागलो मला मध्येच थांबायची खून करत मंगलचा मुलगा जरा आवाज वाढूनच म्हणाला गोरजे आम्ही जातीवंत मराठा आहोत आम्ही उपाशी मरू पण जातीला बट्टा लावून घेणार नाही तुम्ही सांगितलं यातील काही आम्हाला घडवायचं नाही कृपा करून आमच्या सुनेत्राबद्दल तुम्ही जास्त विचार करीत जाऊ नका आम्ही जी आहोत ना ती चांगली आहोत आमचे पय पाहुणे भावकी आम्हाला ना कावळे जसे त्वचा मारतात ना तशा त्वचा मारतील सुनेत्राला व तिच्या मुलाला सांभाळायला आम्ही समर्थ हा येतो आम्ही असं म्हणून ते सर्व कुटुंब चला इथं कोणीच थांबायचं नाही असं म्हणत उठून गेलं मी व मॅडम पाहतच राहिलो माझं कौशल्य आणि मनाचा उत्साह हवा भरलेल्या फुग्याला टाचणी टोचावी तसा लडबडला होता